दरम्यान याच संदर्भात काही वेळापूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फोनवरून एबीपी माझाकडे काय प्रतिक्रिया व्यक्त केली ती जाणून घेऊया. गेले कित्येक दिवस हे सांगतोय की कोविडची म्हणजे करोनाची परिस्थिती महाराष्ट्रातली ही अतिभयानक आहे आणि त्याची प्रचिती काल आपल्याला सगळ्यांना आली की हा करोना आता राजभवनापर्यंत पोहोचलाय. राजभवनातले देखील अनेक कर्मचारी हे करोनानं बाधित झालेले आहेत. अमिताभ बच्चन देखील करोनानं बाधित झालेले आहेत. त्याचा एकच संदेश मला द्यायचा आहे की इतक्या सुरक्षित ठिकाणी जर करोना पोहोचू शकतो तर मला 8.5 लाख विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्रातल्या माझ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. या परीक्षा आपण कशा काय घेऊ शकतो हेच प्रश्नचिन्ह गेले 3-4 महिने सरकारच्या समोर आहे. पण हे प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला काही लोक आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात. पण आता राजभवनामध्ये जे करोना बाधित सापडलेले आहेत हे का मुद्दाम कोणी गेले का, हे कुठून तरी कोणाच्या तरी संपर्कामध्ये आले, ते राजभवनावर आले आणि त्याच्यानंतर ते बाधित झाले. आता अनेक लोक राजभवनातली देखील म्हणजे आपल्याच माध्यमातून आम्ही वाचतोय की 101 लोकांना क्वारंटाईन केलेलं आहे, त्यांचं स्वॅब टेस्ट घेत आहेत. ही अशी परिस्थिती राजभवनाची आहे. स्वतः अमिताभ बच्चन सुद्धा करोना बाधित झालेले आहेत. त्यांच्याबद्दल देखील आम्ही तुमच्याकडनंच वाचलं की त्यांचा बंगला देखील एवढा सुरक्षित होता. मग त्यांच्यापर्यंत जर करोना पोहोचू शकतो तर जाहीरपणानं आपण फिजिकली जर एक्झाम घेतली 8.5 लाख विद्यार्थ्यांची तर त्यांचं संरक्षण आपण कसं करू शकतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा HRD मिनिस्टर असं म्हणतात की मला स्वास्थ्य विद्यार्थ्यांचं महत्वाचं आहे, त्यांची सुरक्षा मला महत्वाची आहे, हे एकीकडे सांगायचं आणि दुसरीकडे परीक्षा घ्या म्हणून सांगायचं. त्याच्यामुळं काही लोक जे आम्ही संभ्रमात आहोत म्हणून टीका करतात त्याच्यामध्ये HRD मिनिस्टरच संभ्रमामध्ये आहेत. पहिलं ते म्हणतायत की परीक्षा कशासाठी घ्यायची, मला स्वास्थ्य महत्वाचं आहे, मला सुरक्षा महत्वाची आहे. परत दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात की नाही मला शैक्षणिक पात्रता फार मोठी देशातली वाढवायची असल्यामुळे परीक्षा बंधनकारक आहेत. त्याच्यामुळे मी भूषण देशपांडे जे उपाध्यक्ष आहेत UGCचे जे विशेषतः महाराष्ट्रातले आहेत त्यांनी सरकारची भूमिका मांडण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये नक्की कोविडची परिस्थिती काय आहे ही जर UGCकडे आणि केंद्र शासनाकडे मांडली आणि या संकटातनं विद्यार्थ्यांना जर बाहेर काढलं तर खरोखरच ते एक चांगलं काम करू शकतात. तेवढे ते विद्वान आहेत आणि त्यांनी ही भूमिका मांडली पाहिजे UGCकडे. आणि म्हणूनच मी ट्विटमध्ये असं म्हटलंय की संभ्रमात नक्की आहे कोण, म्हणजे आमची भूमिका तर स्पष्ट आहे. आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री मोदयांनी की आम्हाला एक्झाम घ्यायचं नाहीये. म्हणजे आम्ही संभ्रमात नाही आहोत, आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि आमचीच भूमिका उचलून दिल्ली असेल, पंजाब असेल, तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, ओडिसा असेल, पॉंडेचेरी असेल, मेघालय असेल, या सगळ्या राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. आणि ज्यावेळी देशाच्या राजधानीमध्ये परीक्षा होणार नाहीत असा सरकार निर्णय घेतं त्याच्यामुळे देशाच्या राजधानीमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये देखील करोना किती आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता जे संजय राऊत साहेबांनी एक भूमिका मांडली आपल्या माध्यमातून ती योग्य आहे की राज्यपाल मोदयांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेऊन महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती किती भयावह आहे हे समजून घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे. कुलगुरू मोदयांचं म्हणणं काय आहे त्यांच्यावर दबाव येण्यापेक्षा त्यांची मानसिकता काय आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे. म्हणजे उदयजी राज्य सरकार या निर्णयावर म्हणजे परीक्षा न घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. ज्या दिवशी UGCचा निर्णय आला की सप्टेंबरमध्ये एक्झाम घेतल्या पाहिजेत तातडीनं 2 तासाच्या आत शासनाची भूमिका आम्ही केंद्र शासनाला आणि UGCला कळवलेली आहे की या परिस्थितीमध्ये आम्ही एक्झाम घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रापुरता तरी निर्णय आपण बदलला पाहिजे अशा पद्धतीची विनंती आम्ही UGCला आणि HRD मिनिस्टरना देखील केलेली आहे. मी त्याच्या उपर जाऊन पंतप्रधान मोदयांना देखील विनंती केलेली आहे की याच्यामध्ये आपण देखील लक्ष घालावं आणि याच्यामधनं मार्ग काढावा. शेवटी दिल्ली सांगतंय मुंबई सारखं शहर आज बाधित झालेलं आहे, पुण्यासारखं शहर बाधित झालंय, तिथं लॉकडाऊन जाहीर झालाय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे जो म्हणजे बेसिक मुद्दा आहे की कंटेनमेंट झोन आणि रेड झोन मधले विद्यार्थी कसे काय परीक्षा सप्टेंबर पर्यंत देऊ शकणार आहेत आणि कंटेनमेंट झोन मधल्या विद्यार्थ्यांना जर परीक्षा दिली फिजिकली तर हे आपण त्यांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवणार आहोत का केंद्र शासनाच्या प्रोटोकॉल प्रमाणे. इकडे ऑनलाईन एक्झाम घ्या म्हणून सांगतायत पण ऑनलाईन एक्झाम घेण्यासारखं इन्फ्रास्ट्रक्चर हे हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशनच्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आहे का. आता एक तर आपण सांगायचं की युनिव्हर्सिटी आमच्या पद्धतीनं चालते पण मी महाराष्ट्राला मला आज माहिती द्यायची आहे की आजही जे पुण्यातले मुंबईतले स्टुडिओ चालू करायचे आहेत तुमच्या ऑनलाईनसाठी ते देखील चालू झालेले नाही आहेत. गोंडवाना विद्यापीठामध्ये तर तिथल्या कुलगुरूंचं म्हणणं असं आहे की आम्ही ऑनलाईन सुरू करूच शकत नाही. नांदेडचं पण तेच म्हणणं आहे, त्याच्यानंतर जळगावचं पण तेच म्हणणं आहे, औरंगाबादचं पण तेच म्हणणं आहे. पण या कुलगुरूंच्या मनामध्ये जे काही वस्तुस्थिती आहे ग्राउंड रियालिटी आहे ती राज्यपाल महोदयाने समजून घ्यावी.
युनिव्हर्सिटी ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये चालते, युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे चालते, म्हणून त्यांच्यावर बर्डन आणून विद्यार्थ्यांचा बळी देऊ नये हे मंत्री म्हणून माझं मत आहे. दरम्यान राज्यपालांनी आता तरी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यपालांनी पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा पुनर्विचार करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेला आहे. महाराष्ट्रातलं एक महत्वाचं स्थान राजभवन, 11 लोकांना कोरोना